तर आता बघा जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो आहे आपण काल बघितलं म्हणजे अँडिबॅटिक प्रोसेस आहे हीट आपण बाहेर जाऊ देत नाही तर त्यावेळेला काय होतंय जर टेम्परेचर वाढवलं किंवा टेम्परेचर हो जर दिलं तर काय आहे व्हॉल्यूम इन्क्रीज होते किंवा टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम डिक्रीज होते कॉम्प्रेशन होते सो हे काय आहे तर काहीतरी त्याच्यामध्ये कोविशन असेल जसं आत्ता आपण बघितलं की डी टी वाढला की डी क्यू वाढतो आहे सो त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट आहे डायरेक्टली प्रपोशनल आहेत सो जो कॉन्स्टंट आहे दॅट वॉज हीट कॅपॅसिटी आणि इथं एक्सपान्शन जेव्हा होणार आहे त्यावेळेस जे कोइफिशंट आहेत त्यांना आपण एक्सपान्शन कोइफिशंट आपण असं म्हणतो तर आता हे जे एक्सपान्शन कोइफिशंट आहे हे पण चेंज इन टेम्परेचरवरती डिपेंड असतात ठीक so, आहे सो तुम्ही अकरावीला मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये किंवा थर्मल प्रॉपर्टीमध्ये हे शिकला असेल लिनियर एक्सपान्शन एरियल एक्सपान्शन आणि वॉल्युम एक्सपान्शनमध्ये आपण फक्त व्हॉल्यूम एक्सपान्शन बघणार आहोत तर व्हॉल्यूम एक्सपान्शनमध्ये जो चेंज इन व्हॉल्यूम असतो तो डी टीला डायरेक्टली प्रवर्शनल आहेच पण त्याशिवाय डी व्ही इज इक्वल टू एक कॉन्स्टंट काहीतरी आहे समजा सध्या मी आर लिहितो आर का लिहितो याचं मी कारण सांगतो ॲक्च्युली तो गॅमा असतो त्यानंतर तो व्हॉल्यूमला पण डिपेंड असतो म्हणजे त्या क्षणी काय व्हॉल्यूम आहे आणि इन्टू चेंज इन टेम्परेचर ठीक आहे म्हणजे काय हा जो गॅमा आहे असं गॅमा आहे हा तर गॅमा काढताना एक लक्षात ठेवा हा जो गॅमा आहे हा असा काढा म्हणजे हे इकडं वाटेल आर लाग असं आपण हे इकडं घेतो तर गॅमा जो आहे त्याला इकडं घ्या किंवा खाली थोडासा गोल मोठा काढा गॅमा असा आहे ठीक आहे गॅमा इंटू व्ही डी टी आहे सो व्ही पण सेम नाही वाटला पाहिजे लिहिताना हे काळजी घ्या गॅमासाठी काय फॉर्म्युला येईल डी व्ही अपॉन व्ही अपॉन डीटी है ठीक है सो गैमा अपन फॉर्म्यूला कसा लिखू शको बैमा दिस इज वॉट एक्सपांशन कोल्यूम एक्सपांशन को वन अपॉन व्ही इकड़ इंटू है हा इकड़ा डिवाइड होल इंटू डी वी बाय डी टी सो दिस इज नथिंग बट द वॉल्यूम एक्सपांशन कोर जर एक्सपांशन आल्फा है इत ले इत ले वन अपॉन एल डी एल बाय डी टी एरिया असेल तर आपण बीटा लिहितो सो so, बीटा इज इक्वल टू वन अपॉन एरिया ए अपॉन चेंज इन एरिया फॉर चेंज इन टेम्परेचर आणि हा व्हॉल्युमसाठी सो धिस इज दिस इज कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन पण टेम्परेचर पण चेंज होतं आहे आणि प्रेशर पण चेंज होत आहे मग त्यावेळेला काय होणार आहे त्यावेळेला पण व्हॉल्यूम चेंज होणार आहे तर तो व्हॉल्यूम कसा काढणार आपण तर तो आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये शिकतो हा जो आहे हा थर्मल प्रॉपर्टीत शिकतो आणि जो प्रेशरमुळे चेंज आहे हा मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये शिकणार आहे मग त्यात पण असा एक फॉर्म्युला आहे जो आपण बल्क मॉड्युलस घेतो ओके सो के इज इक्वल टू हा बल्क मॉड्युलस आहे बल्क मॉड्युलस सो हा जो आहे हा काय असतो बघा हा मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही शिकला असाल की स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे असतो मॉड्युलस तर व्हॉल्युमसाठी असेल तर त्याला बल्क मॉड्युलस म्हणतो लिनियर असेल म्हणजे लेंथ वाईज जर चेंज होत असेल तर त्याला यंग्ज मॉड्युलस म्हणतो मौड सो so, हा बल्क मॉड्युलस जो आहे तो व्हॉल्यूमसाठी कारण जेव्हा बघा आपण गॅसियस सिस्टीम बघतोय सगळे किंवा हायड्रो हायड्रोस्टॅटिक सिस्टीम म्हणतो आपण याला त्याची पण डेफिनेशन आपण बघूया तर त्याच्यामध्ये लिनियर एक्सपॅन्शन नाही आहे किंवा एरियल पण नाही आहे फक्त व्हॉल्यूम एक्सपॅन्शन आहे ठीक आहे त्यामुळे आपण फक्त व्हॉल्यूमशी रिलेटेड हे कोइशन बघतोय सो बल्क मॉड्युलस म्हणजे काय असणार आहे तर व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन ठीक आहे तर आता आपण स्ट्रेसची एक बेसिक डेफिनेशन आहे इथं लिहितो मी स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया असतो पण आता काय आहे स्ट्रेस पर युनिट आपण एरिया नाही घेत आपण काय घेतो स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे प्रेशर असणार आहे ज्या केसमध्ये आपण व्हॉल्यूम एक्सपान्शन बघणार आहे दॅट इज इक्वल टू प्रेशर सो आपला जो स्ट्रेस आहे तो असणार आहे प्रेशर स्ट्रेन इज इक्वल टू काय चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ठीक आहे सो आपण हे याच्यात पुट केलं जर ॲक्च्युली हा जो पी आहे हा प्रेशर जो आहे हा चेंज इन प्रेशर असणार आहे आपला ठीक आहे हा आपला चेंज इन प्रेशर असणार आहे सो स्ट्रेस इज डी पी डिवायडेड बाय स्ट्रेन इज डी व्ही बाय डी टी सॉरी डी व्ही बाय व्ही सो दिस इज नथिंग बट व्ही इन टू डी पी बाय डी व्ही आता अजून एक आपल्याला नोटेशन आहे व्ही जो आहे दॅट कॅन बी अ फंक्शन ऑफ टी एन व्ही सॉरी टी एन पी सो हा आरत आरत जो व्ही डी व्ही बाय डी टी हा दिस इज नॉट एक्झॅक्ट डिफरन्सिएशन सो दिस इज दिस इज वॉट पार्शल डिफरन्सिएशन याचा अर्थ काय पार्शलचा अर्थ काय व्ही जो आहे हा फक्त टीवर डिपेंड नाही आहे हा जर फक्त टीवर डिपेंड असेल तर आपण हा डी व्ही बाय डी टी लिहू शकतो पण जर हा व्ही हा टीचं पण फंक्शन आहे आणि चे पण फंक्शन असेल तर हा पी बरोबर पण डिफरन्शिएट होऊ शकतो त्यामुळे आपण डी व्ही बाय डी टी न लिहिता डॅबा व्ही बाय डॅबा टी हा जो कर्ली डी काढलाय ह्याला त्याला आपण डॅबा किंवा डो असं त्याचं प्रोनान्सिएशन आहे ग्रीक लेटर आहे पण डो व्ही बाय डो टी किंवा डॅबा व्ही बाय डॅबा टी असं आपण म्हणू शकतो सिमिलरली आपण बल्क मॉडेल्ससाठी पण असंच म्हणणार आहे कारण प्रेशर इज प्रेशर कॅन बी ऑल्सो फंक्शन ऑफ व्ही अँड टी सो वी विल राईट बल्क मॉड्युलस इज इक्वल टू व्ही इन टू डॅबा पी बाय डॅबा टी काय फरक आहे दोन्हीमध्ये डी व्ही बाय डी टी आणि डॅबा पी बाय डॅबा टी असं आपण लिहितो आहे आता सॉरी सॉरी टी नाही इथं व्ही पाहिजे ओके ओके सो पी इज फंक्शन ऑफ व्ही ओनली ओके सो ह्याचा अर्थ काय बघा व्ही इज फंक्शन ऑफ ओन्ली टेम्परेचर आणि दिस इज व्ही कॅन बी फंक्शन ऑफ टेम्परेचर ॲज वेल एज अदर सम क्वांटिटीज इथं बघा प्रेशर इज फंक्शन ऑफ व्हॉल्यूम ओनली इथं प्रेशर कॅन बी फंक्शन ऑफ व्ही ॲज वेल एज अदर क्वांटिटीज लाईक टेम्परेचर म्हणजे ह्याचा अर्थ हे जे आहे पी इज फंक्शन ऑफ ओन्ली व्हॉल्यूम व्हॉल्यूम चेंज झाला तरच प्रेशर चेंज होणार असा याचा अर्थ पण ह्याचा अर्थ काय प्रेशर कॅन बी फंक्शन ऑफ एनी थिंग इन्क्लुडिंग व्हॉल्यूम व्हॉल्यूमचं तर फंक्शन आहेच पण अजून काही असू शकतं फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडं टीच आहे सो दॅट कॅन बी फंक्शन ऑफ व्ही अँड टी फंक्शन काय असेल मला माहिती नाही पण इट इज इन्क्लुडिंग व्ही ॲज वेल एज सम अदर क्वांटिटीज इथं आपण टी म्हटले अजून काहीतरी असू शकेल म्यू असेल डेन्सिटी असेल वॉटेवर ठीक आहे वॉटेवर आपण डिफाईन जे काही के केलं असेल ते तसंच व्हीसाठी पण इकडं बघा हा व्ही जो आहे हा टीचा फंक्शन आहे फक्त जेव्हा आपण डायरेक्ट डिफरन्शियल घेणार आहे ह्याला आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल म्हणतो आणि जेव्हा पार्शल असणार आहे त्यावेळेला काय असणार आहे व्ही कॅन बी फंक्शन ऑफ पी अँड टी बोथ सो हा फरक आहे सो आपण जेव्हा हे डिफाईन करणार आहे कोविशन्स त्यावेळेला आपण काय करणार आहे पार्शियल डिफरन्शिएशन घेणार आहे पण जेव्हा तुम्हाला डेरिव्हिटिव्ह घ्यायचा आहे डिराईव्ह करायचं असेल त्यावेळेला हे कसं आलं आहे तर हा या फॉर्म्युलावरून आलं आहे चेंज इन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ॲट दॅट पॉईंट अँड टेम्परेचर चेंज सो तो जो प्रोपोर्शनली कॉन्स्टंट आहे तो आपण गॅमा घेतलेला आहे सो ह्या डेफिनेशनवरून गॅमाची व्हॅल्यू काय असणार आहे ही असणार आहे पण व्ही कॅन बी फंक्शन ऑफ पी अँड टी नॉट जस्ट टेम्परेचर आणि त्यामुळे आपण डीच्याऐवजी डॅवा घेणार आहे तसंच इकडं हे काय बघा ही थर्मल प्रॉपर्टी आहे आणि ही मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे द रेसिप्रोकोल ऑफ बल्क मॉड्युलस इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसिबिलिटी हा जो बल्क मॉड्युलस आहे ह्याचा रेसिप्रोकोल म्हणजे आपलं काय असणार आहे कॉम्प्रेसिबिलिटी असणार आहे ओके सो आपण काय करूया बल्क मॉड्युलस आहे ह्याला नोटेशन काय वापरलं आहे बघा आय गेस बी वापरलं आहे आणि त्यामुळं तुमचा जो कॉम्प्रेसिबिलिटी आहे त्याला के वापरूया आपण ह्याला बी म्हणतो मी कॉम्प्रेसिबिलिटीला इस इज बल्क मॉडेलस सो कॉम्प्रेसिबिलिटी के इज इक्वल टू यार आपण नोटेशन नंतर अजून वेगळं काही वापरले का बुकमध्ये बघूयात सो हा काय असणार आहे वन अपॉन बी सो हा काय होणार आहे बघा वन अपॉन व्ही होणार आणि डॅबा व्ही बाय डॅबा पी होणार आहे सो दिस इज वॉट कॉम्प्रेसिबिलिटी ओके सो दिस इज वॉट कॉम्प्रेसिबिलिटी